पुण्यातल्या कोंडव्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे साबिया खान असं या महिलेचं नाव आहे पोलीस हवालदार शीतल लक्ष्मण जमदाडे यांनी फिर्याद दिली चोवीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता याबाबत माहिती समोर आलेली आहे साबिया खान हिनं जमदाडे यांच्या कानाखाली मारल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान साबिया खान हिनं एका महिलेविरोधात तक्रार दिली होती किरकोळ वादातून तक्रार दिल्याने पोलिसांनी या दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती मात्र बावीस जुलै रोजी साविया ही कोंडवा पोलीस ठाण्यात आली आणि तिने पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिडोळे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली तसंच गुन्हे नोंदवण्याच्या वहीचं पान तिनं फाडून टाकलं यावेळी जमदाडे यांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने जमदाडे यांच्या कानाखाली मारली त्यामुळे साविया खान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे